आपण आलेलो आहे देवाड्याला, म्हणजे तुम्ही बघू शकता हा निसर्ग परिसर खूपच सुंदर. जीवनातील खरं स्वर्ग म्हणलं तर हे पृथ्वीवरच आहे, पृथ्वीच्या वर नाही आहे. म्हणजे माणूस जिथे राहतो आणि त्यातलं हे निसर्ग असतं, प्रत्येकाने ते वाचवलं पाहिजे, तो जगला पाहिजे त्या निसर्गात. म्हणजे झाडं वाचवली पाहिजेत आणि त्याचप्रमाणे पक्षी प्राणी हे सर्व घटक वाचवले पाहिजेत. तर काही प्रमाणात मी पक्ष्यांचे आवाज काढतोच ना, तुम्ही बघितले असतील. अजून तुम्हाला दाखवतो काढून, खंड्या जेव्हा ओरडतो पाण्याच्या ठिकाणी, अशा पद्धतीने, किंवा कोकिळ, खूप म्हणजे इको होतोय आवाज. अशा पद्धतीने कोकिळा गात असते, तिचे ते स्वर. किंवा पेंटेस्टॉर्क म्हणजे रंगीत करकोचा म्हणतात तो, अशा पद्धतीने ओरडत असतो. यामध्ये बदक जरी असेल तरी अशा पद्धतीने. इवन आता पाळीव प्राण्यांमध्ये पण खूप आहेत आणि जंगली प्राण्यांमध्ये पण खूप प्राणी आहेत. वाईल्ड डॉग जरी म्हणलं तरी अशा पद्धतीने ओरडत असतात. माणसाच्या मनामध्ये कल्पना आहे ती फक्त कुत्रे म्हणलं की भाऊ भाऊ, पण त्या पद्धतीने ह्यांच्या आवाजामधलं वेगळे पण आपल्याला दिसून येत आहे. किंवा स्पॉटेड डिअरचं जरी कॉलिंग असेल तर अशा पद्धतीने येते. हे आमच्या पाठीमागं दिसतं ते पूर्ण एकदम प्युअर जंगल आहे. त्यामध्ये सगळे मोठे मोठे वृक्ष आहेत, वन्य प्राणी आहेत, तिकडे बिबट, वाघ, गवे, खूप सारे प्राणी आहेत. आणि एक डिस्टन्समध्ये आम्ही, असंही नाही की जंगलाच्या मध्ये जाऊन आवाज काढतोय, नाही आहे. तर मोकळ्या परिसरामध्ये जिथे मागच्या बाजूला बघू शकता एक ग्रामीण परिसर आहे, जिथे लोकांची वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये आम्ही आवाज काढतोय. आमचा आवाज काढून या प्राण्यांना त्रास देणं किंवा त्यांना बोलवणं आपल्याकडे हा मुळेच उद्देश नाही आहे. आणि इतरांनी पण त्या जंगलांमध्ये आवाज न काढता त्याचा आवाज जर पब्लिकमध्ये आम्ही ह्याच्या